बदलापूर शहराचे निसर्ग सौंदर्य, सुसंस्कृत आणि मराठी भाषिक ठेवण तसेच परवडणारी घरे यामुळे नवीन घर घेणाऱ्या लोकांच्या दृष्टीने या शहरात घर घेण्याला प्राथमिकता दिली जाते। त्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात घर बांधणी व्यवसाय सुरू होता, परंतु जागतिक मंदी त्यानंतर GST कोरोना याचे फटके बसल्याने अनेक बिल्डर दिवाळखोरीत गेले। रेरा प्राधिकरणाने अनेक मोठ्या बिल्डर्सची यादी जाहीर केली असून बदलापूर शहरातील घर बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या अंबरनाथ बदलापूर बिल्डर्स असोसिएशनने नुकताच माध्यमातून महसूल खात्याच्या म्हणजेच तहसील कार्यालयातील भ्रष्ट कारभारावर जाहीर नापसंती व्यक्त केली। सामान्य जमीन मालक सुद्धा यांच्या भ्रष्ट कार्यपद्धतीने त्रस्त असून याविषयी आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे यांनी एक आदिवासी फेरफार प्रकरणात थेट तहसीलदार कार्यालयात धडक देऊन जाब विचारला होता। बिल्डर्स असोसिएशन यांनी सांगितले की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रॉयल्टी चुकवून दगडखाणी सुरू आहेत, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, कारण तर सगळ्यांना माहिती असेलच असा टोला लगावून आम्हाला थातुरमातुर कारणास्तव तहसीलदार कार्यालयात वेठीला धरले जात आहे असा आरोप बिल्डर्स यांनी केला। एकीकडे GST मार, रेराचा जाच, यातून मंदी या सगळ्याला तोंड द्यावे तर सरकारी अधिकारी पैशासाठी करत असलेली गळचेपी यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले असल्याचे बिल्डर्सने सांगितले। यामुळे अनेक प्रकल्प जवळपास बंद पडले आहेत। राजकीय लोकांना कार्यक्रम करण्यासाठी लाखोंची पावती फाडायची असते, परंतु आमचे दुःख मात्र दुर्लक्षित केले जाते, कारण वरूनच पैसे मागितले जातात हे वास्तव स्थानिक नेत्यांना माहिती असल्याने ते सुद्धा या भ्रष्ट कारभारावर मूग घेऊन गप्प असल्याचे बोलले जाते। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। उन्हाळ्याच्या सुट्टीत संगणक प्रशिक्षणाची सुरुवात म्हणजे MSCIT आणि यासाठी बदलापूर मध्ये सर्वांच्या पहिल्या पसंतीचे एकच नाव, ते म्हणजे DTECH कॉम्प्युटर्स। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोप्या भाषेत शिकविणारे शिक्षक, माफक फी व सोयीच्या वेळाही, कोणत्याही एका कोर्स सोबत 4 कोर्स मोफत, एडव्हान्स टॅली विथ GST, एडव्हान्स एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग, ऑटोकॅड, रोबोटिक्स, डिप्लोमा इन अकाउंटिंग व त्यासोबतच 100% प्लेसमेंट सपोर्ट ही। स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या DTECH कॉम्प्युटर्स ला आजच संपर्क करा।